विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये मधील संप्रेषण या घटकाच्या अंतर्गत महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा पूर्णतः व्यक्ती टिंबटिंबच्या माध्यमातून संप्रेषण साधतात प्रश्न महत्त्वाचा आहे पूर्णतः ज्या काही अंध व्यक्ती आहे त्या कशाच्या माध्यमातून संप्रेषण साधतात असं विचारले पर्याय दिलेले दृश्य तिसरं आहे सांकेतिक दुसरा आहे सांकेतिक तिसरा आहे स्पर्श आणि चौथा आहे वरील सर्व असे आपल्याला चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पर्श म्हणजे पूर्णतः जे अंधव्यक्ती आहे ते स्पर्शाच्या माध्यमातून संप्रेषण साधतात पुढचा प्रश्न आहे कर्णबधीर मुले खालीलपैकी कोणत्या माध्यमातून संप्रेषण साधतात संप्रेषणाचे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो येऊ शकतात तर कर्णबधीर मुले खालीलपैकी कोणत्या माध्यमातून संप्रेषण साधतात पहिलं दिलेलं आहे हावभाव सांकेतिक दुसरं दिलेलं आहे श्राव्य तिसरं दिलेलं आहे दृश्य आणि चौथं दिलेलं आहे वरील सर्व असे आपल्याला इथं चार पर्याय देण्यात आलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हावभाव किंवा संकेताच्या आधारे कर्णबदर मुलं हे हावभाव किंवा संकेताच्या माध्यमातून संप्रेषण साधतात पुढचं आहे अभाषिक संप्रेषण टिंबटिंबच्या माध्यमातून होते पा प्रश्न म आहे अभाषिक जे संप्रेषण होतं ते टिंबटिंबच्या माध्यमातून होतं पहिलं आहे शारीरिक हावभाव कृत्रिम संकेत किंवा पोशा त्यामध्ये पोशाख येतं माध्यम संकेत तक्ते आलेख यांचा समावेश होतो आणि चौथा आहे वरील सर्व हे सर्व काय आहे अभाषिक संप्रेषण जे पर्याय दिलेले आहेत तर मग याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे अभाषिक संप्रेषण हे कशा कशाच्या माध्यमातून होतं तर शारीरिक हावभाव कृत्रिम संकेत त्यामध्ये पोशाख होतं माध्यम संकेत त्यामध्ये तक्ते आलेख यांचा समावेश होतो तसेच हे वरील सर्व म्हणजे या सर्वांच्या आधारे अभाषिक संप्रेषण घडून येते आता पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब याचा अभाषिक संप्र संप्रेषणात समावेश होत नाही प्रश्न महत्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशाचा समावेश अभाषिक संप्रेषणात होत नाही पर्याय दिलेले आहे नकाशे चित्रे पत्रलेखन आणि हावभाव असे आपल्याला इथं चार पर्याय देण्यात आलेले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पत्रलेखन म्हणजे पत्रलेखनचा समावेश हा अभाषिक संप्रेषणात होत नाही प्रश्न महत्वाचा आहे तर अभाषिक संप्रेषणात कशा कशाचा समावेश होतो चित्रे नकाशे हावभाव याचा समावेश अभाषिक संप्रेषणामध्ये होतो पत्रलेखनचा समावेश अभाषिक संप्रेषणात होत नसून भाषिक संप्रेषणामध्ये होतो पुढचा प्रश्न आहे प्रभावी वर्ग संप्रेषण होण्यासाठी तुम्ही कशाच प्राधान्य द्याल पर्याय दिलेले बघा साधनांची जुळवाजुळव करण्यास वर्ग वातावरण शांत ठेवण्यास विषय पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यास आणि चौथे लिहिलेले आहे गोंधळ थांबविण्यास प्राधान्य द्याल तर काय आहे याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक सॉरी पर्याय क्रमांक तीन विषय पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यास म्हणजे प्रभावी वर्ग संप्रेषण होण्यासाठी तुमचं जे विषय आहे त्याच्यावर प्रभुत्व असायला हवं म्हणजे विषयाच्या ज्या पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यास तुम्ही प्रभावी वर्ग संरक्षण होण्यासाठी प्राधान्य द्याल पुढचा प्रश्न आहे संप्रेषणासाठी कोणत्या गोष्टीवर भर देणे आवश्यक ठरते महत्वाचा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहे संप्रेषण माध्यम निवड दुसरं आहे संप्रेषण मूल्यमापन प्रक्रिया तिसरं आहे संप्रेषण उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आणि चौथं आहे बाह्य वातावरण असे चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन संप्रेषण उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजे संप्रेषणासाठी संप्रेषण उद्दिष्टांचे स्पष्टीकरण या गोष्टीवर भर देणे आवश्यक ठरते कशावर संप्रेषण उद्दिष्टांचे स्पष्टीकरण पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रभावी संप्रेषणासाठी टिंबटिंब आवश्यक बाब नाही प्रभावी संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणती बाब आवश्यक नाही असंही विचारलं जाऊ शकतं पर्याय दिलेले आहे स्पष्ट उच्चार योग्य हावभाव तिसरा आहे व्यक्तिमत्वाचा भारदस्तपणा आणि चौथं आहे विषय प्रभुत्व अशा आपल्याला इथं चार पर्याय देण्यात आलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्यक्तिमत्वाचा भारदस्तपणा हे प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक बाब नाही तर कोणत्या कोणत्या आवश्यक बाबी आहे प्रभावी संप्रेषणासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रभावी संप्रेषणासाठी स्पष्ट उच्चार योग्य हावभाव आणि विषयावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे या सर्व बाबी प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे वर्गातील गोंधळ कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या संप्रेषण पद्धतीचा वापर कराल पर्याय दिलेले आहेत बघा विद्यार्थ्यांना शिक्षा करणे दुसरा आहे विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना वर्गात बोलवणे तिसरा आहे अध्यापनास तात्काळ प्रारंभ करणे आणि चौथा आहे सर्व विद्यार्थ्यांकडे दृष्टिक्षेप टाकणे असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार म्हणजे सर्व विद्यार्थ्यांकडे दृष्टिक्षेप टाकणे हे वर्गातील गोंधळ कमी करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर कराल किंवा करू शकता हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रेक्षकाने पाठविलेला अर्थ ग्राहकाला समजल्यानंतर त्यांच्याकडून टिंबटिंब अपेक्षित असते पर्याय हे पुनर्भरण सांकेतिकरण तिसरा हे प्रतिक्रिया आणि चौथं दिलेलं आहे वरील सर्व असे इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतिक्रिया म्हणजे प्रेक्षकाने पाठवलेला अर्थ ग्राहकाला समजल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित असते हे झालं याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रतिक्रिया पुढचा प्रश्न आहे संप्रेषण प्रक्रियेत विविध कारणांनी बाधा येणे यास टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात पर्याय आहेत प्रतिक्रिया गोंधळ पुनर्भरण आणि निसांकितीकरण असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोंधळ म्हणजे संप्रेषण प्रक्रियेत विविध कारणांनी बाधा येणे यास गोंधळ असं म्हटलं जातं गोंधळ म्हणजे काय तर संप्रेषण प्रक्रियेमध्ये विविध कारणांनी बाधा येणे होय पुढचा प्रश्न बघूया प्रेक्षकास आपण पाठविलेला संदेश ग्राहकास समजला किंवा नाही एक तीम्ब तीम्ब हे टिंबटिंबवरून समजते प्रश्न महत्वाचा आहे पर्याय दिलेले आहे निसांकेतिकरण हावभाव गोंधळ आणि पुनर्भरण असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक चार पुनर्भरण म्हणजे प्रेक्षकास आपण पाठविलेला संदेश ग्राहकाला समजला किंवा नाही हे पुनर्भरणवरून समजते पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हा संप्रेषणाचा शेवटचा टप्पा आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे संप्रेषणाचा शेवटचा टप्पा कोणता आहे असं विचारलं जाऊ शकतं पर्याय दिलेले आहे निसांकितकरण हावभाव गोंधळ आणि पुनर्भरण असे आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुनर्भरण पुनर्भरण हा संप्रेषणाचा शेवटचा टप्पा आहे पर्याय क्रमांक चार पुनर्भरण पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब संप्रे टिंबटिंब संप्रेषण टप्प्यानंतर प्रेषक हा ग्राहकाच्या भूमिकेत जातो पहा प्रश्न महत्त्वाचा आहे टिंबटिंब संप्रेषण टप्प्यानंतर प्रेषक हा ग्राहकाच्या भूमिकेत जातो कोणत्या संप्रेषण टप्प्यानंतर प्रेषक हा प्रेक्षक हा ग्राहकाच्या भूमिकेत जातो पर्याय दिलेले आहे सांकेतिकरण निसांकेतिकरण गोंधळ आणि पुनर्भरण असं आपल्याला इथं चार पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुनर्भरण पुनर्भरण या संप्रेषणाच्या टप्प्यानंतर प्रेषक हा ग्राहकाच्या भूमिकेत जातो पर्याय क्रमांक चार पुनर्भरण पुढचा प्रश्न बघूया आता आपण टिंबटिंब संप्रेषण प्रकारात प्रेषक क्रियाशील तर ग्राहक हा निष्क्रिय असतो हा प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी कोणत्या संप्रेषण प्रकारामध्ये प्रेषक क्रियाशील तर ग्राहक हा निष्क्रिय असतो असंही विचारलं जाऊ शकतं पर्याय दिलेले आहे आंतरक्रियात्मक संप्रेषण द्विमार्गी संप्रेषण एकमार्गी संप्रेषण आणि प्रत्यक्ष संप्रेषण असे चार पर्याय दिलेले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकमार्गी संप्रेषण म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एकमार्गी संप्रेषण प्रकारामध्ये प्रेषक क्रियाशील तर फक्त ग्राहक हा निष्क्रिय असतो फक्त प्रेक्षक हा क्रियाशील असतो एकमार्गी संप्रेषण पुढचं आहे प्रेषक व ग्राहक दोघेही टिंबटिंब संप्रेषणात सहभागी किंवा सक्रिय असतात त्रिमार्गी संप्रेषण द्विमार्गी संप्रेषण एकमार्गी संप्रेषण आणि अप्रत्यक्ष संप्रेषण असे चार पर्याय इथे दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्विमार्गी संप्रेषण प्रेषक आणि ग्राहक हे दोघेही द्विमार्गी संप्रेषणामध्ये सक्रिय असतात द्विमार्गी संप्रेषणामध्ये कोण कोण सक्रिय असतं तर प्रेषक आणि ग्राहक दोघेही द्विमार्गी संप्रेषणामध्ये सक्रिय असतात पुढचा प्रश्न आहे ग्राहक स्वतःला संप्रेषणाचा अर्थ कळत नसतानाही ते समजण्याचा आभास टिंबटिंब संप्रेषणात निर्माण करतो हा प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी कोणत्या संप्रेषणामध्ये ग्राहक स्वतःला संप्रेषणाचा अर्थ कळत नसतानाही ते समजण्याचा आभास निर्माण करतो पर्याय दिलेले आहे द्विमार्गी संप्रेषण प्रत्यक्ष संप्रेषण अभाषिक संप्रेषण आणि चौथं दिलेलं आहे मिथ्या संप्रेषण आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिथ्या संप्रेषण म्हणजे ग्राहक स्वतःला संप्रेषणाचा अर्थ कळत नसताना सुद्धा ते समजण्याचा आभास मिथ्या संप्रेषण या संप्रेषणात निर्माण करतो पर्याय क्रमांक चार मिथ्या संप्रेषण पुढचा प्रश्न आहे प्रेषक व ग्राहक यांच्यात समोरासमोर संप्रेषण होण्यास टिंबटिंब म्हणतात पहा प्रश्न महत्वाचा आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्यामध्ये बघा समोरासमोर संप्रेषण होत असेल तर त्या संप्रेषणाला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे पर्याय दिलेलं आहे अप्रत्यक्ष संप्रेषण प्रत्यक्ष संप्रेषण मिथ्या संप्रेषण आणि एकमार्गी संप्रेषण याचं योग्य उत्तर तुम्हाला माहितच आहे प्रत्यक्ष संप्रेषण जे प्रेक्षक आणि ग्राहक यांच्यात समोरासमोर जे संप्रेषण होतं त्याला आपण प्रत्यक्ष संप्रेषण असं म्हणतो म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रत्यक्ष संप्रेषण विद्यार्थी मित्रांनो मी, मी हे जे काही प्रश्न घेतलेले ते डॉक्टर शशिकांत अन्नदाती यांच्या अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक या नेट सेट पुस्तकातील पेपर एकमधील असून या त्याची नवी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे यामध्ये बघा विविध चित्रे तक्ते आकृत्या यांच्या आधारे मुद्देने स्पष्टीकरण दिलेले आहे भाषेची एकदम सोप्या प्रमाणे सोपी भाषा वापरलेली आहे तसंच दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस व बावीसच्या सेट प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद